घरच्या घरी पिझ्झा बनवा आणि वेलकम. तर हा हा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, तर हा काय म्हणजे गोष्टी आहेत तुम्हाला कळणं खूप महत्वाचं असं मला वाटतंय. कारण तुम्ही आमची फॅमिली आहात, तर मी मेडिकलमध्ये काय येत होते, मी मध्ये बंद केलं. चढ उतार आयुष्यामध्ये येत असतात, खूप सारी दुःख असतात, पण तरी ते पचवून चेहऱ्यावर आनंद आणणं हे सोपं नसतं. ज्यावेळेस ते तुम्हाला समजेल. प्रेस द लॉर्ड. हॅपी लाईफ विथ ऋतूमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. व्हिडिओ छोटा आहे पण खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आता मी आलेले आहे मेडिकलमध्ये, येऊन मला बराच वेळ झाला, लोणू नंतर आलेली आहे. तर मी जसं सांगितलं तिला सरप्राईज देणार होते, तर तिला मी फोन करून सांगितलं आज जरा लवकर ये, कारण ते बघा मला प्रतिक्रिया बघायच्या होत्या. तिने आधीच खायला सुरुवात केलेली आहे आणि मी फोन करून तिला सांगितलं की लोणू जरा लवकर येते. म्हणजे का ग? तर मी म्हणलं असं असं मी एक ऑर्डर टाकलेली आहे आणि मला वाटतं उशीर होणार आणि खास तुझ्यासाठी. तर हे बघा बनवून आणलेलं आहे, घरी दाखवलेलं तुम्हाला. पिझ्झा आहे हा, डबल पिझ्झा किंवा स्टफ पिझ्झा म्हणू शकता तुम्ही. आणि इथे तिला सांगितलेलं मायोनीज आण, रेडीमेड फ्राईज भेटतात ते आणलेले आहेत. इथे ऑरिगॅनो चिली फ्लेक्स आणलेले आहे, मायोनीज आहे, आणखी एक म्हणजे ज्यूस आणलेला. सगळं होममेड आहे का? सगळं नाही, हे रेडीमेड आहे, हे होममेड नाही आहे. तर थँक्यू सो मच. मला असं वाटलेलंच की तू प्लॅन केला असेल. तर कसं झालंय तयार? तर तिला सांगितलं तुम्हाला की बेस आता हा खाऊन बघायला पाहिजे ते ना. हा खाऊन बघ, टेस्ट तर खूपच छान लागते. फुल्ली लोडेड पनीर. तर बघा पनीर क्यूब्स किती आहे. तर जे आपण बाहेरून विकत आणतो पिझ्झा, पनीर पिझ्झा, त्यात पूर्ण पूर्ण पिझ्झामध्ये पण एवढ्या पनीरच्या क्यूब नसतात जेवढ्या तिने एका राईसमध्ये घातलेल्या आहेत. गरम गरम खाल्ल्यास तर आणखी तिला मजा वाटली असती, कारण जो थिन क्रस्ट आहे तो तर साधारणतः सॉफ्ट झालाय, पण असं सॉफ्ट पण छान लागतो. बेस पण छान झाला. चला, बहिणीला आवडलेला आहे त्यातच मोठा आनंद. तर मी पण अजिबात खाल्लेला नाहीये, तुम्ही बघितलंय, तर मी हे खाऊन घेते, ती पण खाते. आम्हाला असं निवांत खायला म्हणजे डिस्टर्ब नको असतं, विशेष म्हणजे लोणाला. मला तरी आता व्हिडिओमुळे सवय झाली आहे, पण लोणूच्या शेतची असते की खाताना वगैरे व्हिडिओ काढायचा नाही, बोलायचं नाही, तिला शांत असं एन्जॉय करायचं असतं. तर आम्ही एन्जॉय करतो. तुम्ही खरोखर मला सवय आहे की प्रत्येक जेव्हा माझ्या आवडीचे काही जो पदार्थ असतो ना, तेव्हा तर मला असं बोलायला पण प्रतिक्रिया द्यायला पण तिला आवडत नाही. नको, अजिबात असं वाटतं की हा सगळं बंद कर, पहिला खाऊया नंतर बघू. तर ठीक आहे, तर असंच एकमेकांना छोट्या छोट्या गोष्टीने आनंद द्या, सरप्राईज द्या, घरच्या घरी पिझ्झा बनवा आणि वेलकम. तर हा हा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, तर हा काय असा ठरवलेला नाही आहे, हा रिअल असतं. आणि तो आनंद बघण्यासाठी मी छोटे छोटे प्रयत्न करत असते. तर आता पहिल्यापासूनची ती सवय झाली आहे, पहिल्यापासून अगदी लहानपणापासूनची हे सवय आहे. घरी आले की लोणूची अपेक्षा असायची की मी त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, आणि तीच सवय कुठेतरी अजूनही आहे. आणि म्हातारपणापर्यंत जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत ही सवय तशीच राहील आणि ते तुम्हाला बघायला भेटेल. चला मी खाऊन घेतो नंतर बोलूया. बाय बाय. तर मला पहिल्यापासून सवय लहानपणापासून सगळ्या गोष्टी अगदी पूर्वतयारीनुसार, कुठे जायचं असू दे, कोणाला काय द्यायचं असेल, तर सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट पाहिजे अशी माझी इच्छा असते. आणि हे तुम्ही लास्ट टाइमचा जो पन्हाळ्याचा ब्लॉग होता तो जरी बघितला नसेल तर प्लीज बघा, त्यात देखील आम्ही खूप मजा केलेली आहे आणि असं प्रिपेअर होऊनच गेलेलो. तर बाहेर एकही रुपया आम्ही वेस्ट केलेला नाही आहे, जे काय असेल ते घरातूनच, आणि चाय देखील तिथे जाऊन केला आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघा, खूप फुल ऑफ एन्जॉय केला आम्ही त्यात. आयुष्यात पहिल्यांदाच अशी फॅमिली ट्रिप झाली असणार, म्हणजे स्मॉल बट स्वीट अशी ट्रिप होती, इतकी धम्माल गेलेली विचारायला नको. आणि त्या फ्राईजचे एक वैशिष्ट्य सांगते, जर कोणाला फ्रेंच फ्राईज खायला खूप आवडतात तर हे क्रॅक्सवाल्यांचे ना फ्रिट्स आहेत आणि इतके भारी आहेत, 5 रुपयांना फक्त, आणि ते क्रीम आणि ऑनियन अशा फ्लेवरमध्ये तर भारी आहेत. जर तुम्हाला फ्रेंच फ्राईज खायला आवडतात आणि क्रेविंग्स होत असतील तर स्वस्तात मस्त 5 रुपयांमध्ये बेस्ट आहे. तर पार्टी प्लॅटर स्ट्रक्चर पण नाही, टेस्ट पण तशीच आहे, क्रिस्पी आहे, म्हणजे स्टार्च पासूनच केलंय पण स्ट्रक्चर सेम आहे आणि चवही तशीच आहे. थोडंफार काहीतरी फरक असणारच पण बेस्ट आहे. तर पार्टी प्लॅटर तयार करायचं असेल स्वस्तच मस्त, तर बेस्ट ऑप्शन आहे. आणि स्टफ्ड पिझ्झा स्टफ छान आहे, तो पण सॉफ्ट झाला. तुला की
लागत नाही. तो बघा सगळं मी अक्षरशः संसार उचलून आले सगळं. पर्समध्ये काय काय ठेवू समजेल ना, डिश घेऊन आले, पिझ्झा एका डब्यामध्ये ठेवला आणि सगळं असं तयारी करून आले, तर आज खरंच भारी वाटलं मला. आणि लोणूला मेडिकल मध्ये येताना असं ठरवूनच म्हणजे येतोय की काय कोणी आणायचं काय, तर काल आणि आज काय ठरवलेलंच नव्हतं. आणि थोडे व्हिडिओ येतील जे खरोखर खूप महत्वाचे आहेत, की काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला शेअर करायच्या आम्हाला आणि त्या केलेल्या नाही आहेत, त्या म्हणजे गोष्टी आहेत तर तुम्हाला कळणं खूप महत्वाचं असं मला वाटतंय. कारण तुम्ही आमची फॅमिली आहात, तर मी मेडिकलमध्ये काय येत होते, मी मध्ये बंद केलं पण आता असू देत म्हणून परत येते. तर तेव्हा ज्यावेळेस ती येत होती तेव्हा तसं कारण होतं. आणि खूप सारे चढउतार आयुष्यामध्ये येत असतात, खूप सारे दुःख असतात, पण तरी ते पचवून चेहऱ्यावर आनंद आणणं हे सोपं नसतं. आणि ज्यावेळेस ते तुम्हाला समजेल ते तुम्हाला देखील लक्षात येईल. त्यामुळे खूप सारं सहकार्य करा, तर तुमचं खूप सारं सहकार्य असू द्या. आणि व्हिडिओ करताना खरंच खूप मेहनत असते आणि लोणूला पण माहिती आहे, तर कुठल्या म्हणजे परिस्थितीत व्हिडिओ करते, तर तुमचं सहकार्य असू द्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, लाईक करा, शेअर करा आणि लिंक आणि त्याला कमेंट्स करायला विसरू नका. कमेंट्स करा, कारण तुमच्या कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत. तुमच्या कमेंटने एक नवीन काय उत्सुकता येते आणि उत्साह येतोय. तर चला खूप बडबड झाली, मला देखील खायचं आहे. आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आम्हा बहिणींमधलं बॉन्डिंग तुम्हाला आवडत असेल. तर असंच एकमेकांशी प्रेमाने प्रीतीने राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ होईल तितका शेअर करा, खूप साऱ्या कमेंट्स करा. भेटू अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगसह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा, माझे व्हिडिओ बघत राहा. स्टे कनेक्टेड, स्टे हेल्दी, स्टे हॅप्पी. गॉड ब्लेस यू ऑल. आयुष्याविषयीचा एक एक टप्पा उलगडत जाणार आहोत, त्यामुळे व्हिडिओशी नक्की कनेक्ट राहा.